नमस्ते मी उज्ज्वला महाराष्ट्र गुन्ह्याहून तुम्ही हे जे पाहत आहात ते पंधरा फेब्रुवारीनंतर आपण ज्या झाडांची प्रूनिंग केली होती त्यांचा व्ह्यू आहे हा एक महिन्यानंतर पहा याच्यामध्ये बरीचशी चांगली वाढ झालेली आहे नवीन फांद्या नवीन पानं तयार झालेली आहेत या पंधरा दिवसांमध्ये मी यांना एकदा लिक्विड फर्टिलायझर दिलं होतं म्हणजे कंपोस्ट जेव्हा प्रूनिंग केली ते तेव्हाच दिलं आणि त्यानंतर एकदा लिक्विड फर्टिलायझर दिलं होतं किचन वेस्ट कंपोस्टवालं चोवीस नंबरचा व्हिडिओ आहे त्याचा माझी बाग चोवीस टाईप केल्यानंतर किचन वेस्ट कंपोस्ट मी कसं तयार केलं लिक्विड फर्टिलायझर ते दाखवलेलं आहे तसं तुम्ही करू शकता आणि आता आपण याला दुसरं खत देणार आहे तुम्ही जर हे प्रुनिंगचे व्हिडिओ पाहिले नसतील कडीपत्त्याचा पासष्ट नंबर मोगऱ्याचा बासष्ट नंबर आणि जास्वंदाचा एकोणसाठ नंबरचा तर ते नक्की पहा आणि अजून जर तुमच्याकडे केली नसेल तर अजून सात आठ दिवस आहे या सात आठ दिवसांमध्ये तुम्ही प्रोनिंग करून घ्या जेणेकरून आपल्याला उन्हाळ्यापासूनच छान छान फुलं मिळायला सुरुवात होईल आता याला आपण नायट्रोजनयुक्त खताचाच वापर करणार आहोत ज्याच्यामध्ये जास्त नायट्रोजन असेल ज्यामुळे जास्त पानं आणि जास्त फुटवे तयार होतील आणि जितके नवीन नवीन फुटवे तयार होतील तितकी फुलं जास्त मिळतात कारण नवीन फुटव्यांवरतीच फुलं येतात आता हे तुम्हाला बहुतेक माहितीच झालेलं आहे कारण मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे सांगत असते जितकी पानं चांगली असतील तितकं प्रसा प्रकाश संश्लेषणाचं काम चांगलं होतं आणि आपलं झाड सुदृढ बनतं जे फुलं जास्त तयार करू शकतं तुम्ही इथं पहा हे ॲमरेस लिलीचं एक कंद आहे माझा आणि त्याला इथं छोटंसं बेबी प्लांटसुद्धा तयार झालेलं आहे ॲमरेस लिलीची फुलं एप्रिल मेपासून सुरुवात होतील जेव्हा याची फुलं फुलतील मी हा व्हिडिओ नक्की बनवून सांगेन तुम्हाला त्यानंतर आता आपण आज जे खत वापरणार आहोत ते अगदी घरगुती पद्धतीचं आहे खूप सोप्या पद्धतीचं आहे मी आपल्या गच्चीवरती बाल्कनीवरती किंवा आपल्या छोट्याशा गार्डनमध्ये आपण कोणकोणती झाडं लावू शकतो शोभेची असोत किंवा फुलझाडं असोत किंवा की किचनमध्ये वापरात येणारी झाडं असोत यांचा यांचे व्हिडिओ बनवत असते याशिवाय त्यांना वेळोवेळी कोणती खतं दिली जातात यांचेसुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती असतात तर हे सगळे व्हिडिओ त्या त्यावेळी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटनसुद्धा प्रेस करा जेणेकरून मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही हे पाहत आहात ही सगळी माझी शोभेची झाडं तुम्हाला जर यांपैकी कोणत्या झाडाचा व्हिडिओ करून पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी त्या झाडाचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेल तर आज आपण जे खत वापरणार आहोत त्याबद्दल बोलूया आणि ते खत आहे हे शेण पाणी ही ऍक्च्युअल गौरी आहे आणि गौरी मी पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्यापासून हे खत तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याचा रंग किती बदललेला आहे आता हे कसं बनवलं हे कसं वापरायचं आणि का वापरायचं या विषयी आपण बोलूया हे बनवण्यासाठी आपल्याला गोवऱ्या लागतात या गोवऱ्या मी गावावरून आणल्या होत्या तुम्हाला माहिती आहे माझा खत खरेदीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सांगितलेला आहे गावावरून या गोवऱ्या मी आणल्या होत्या तर तुम्ही जेव्हा या गोवऱ्या खरेदी कराल देवपूजेचं सामान ज्या दुकानामध्ये मिळतं त्या दुकानामध्ये छोट्या छोट्या अशा गोवऱ्या मिळतात ह्या मोठ्या आहेत कारण ह्या घरच्या आहेत या गोवऱ्या घेताना किमान सहा महिने जुन्या या गोवऱ्या पाहिजेत आणि दोन ते तीन वर्षापेक्षा जुन्या पण नको जे अगदी खूप जुन्या पण नको आणि अगदी एक दोन महिन्यांच्या केलेल्या ताज्या गौऱ्या पण नको जेव्हा ओलं खत हो असतं किंवा खूप नवीन गौऱ्या असतात त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये उष्णता असते आणि जी उष्णता आपल्या झाडांना खराब करू शकते त्यामुळे पाच ते सहा महिने जुन्या आणि अगदी तीन ते चार वर्ष जुन्या सुद्धा नकोत अशा गौऱ्या आपल्याला घ्यायच्यात आणि या गौऱ्या मी हे पाच लिटरची बकेट आहे या पाच लिटरच्या बकेटमध्ये तीन दिवस भिजत घातल्या होत्या तेव्हा हे असं तयार झालेलं आहे या सुरुवातीला तरंगत राहतात पण एक दोन दिवस पाण्यामध्ये राहिल्यानंतर त्या चांगल्या भिजल्या जातात आणि यांचा सगळा अर्क या आपल्या पाण्यामध्ये उतरतो आता या पाण्यामध्ये पन्नास टक्के नायट्रोजन आहे तीस टक्के फॉस्फरस पोटॅशियम आणि मॅंगनीज आहे आणि वीस टक्के आपली जी सूक्ष्म पोषक द्रव्य असतात त्यांचा सुद्धा समावेश आहे म्हणजे पूर्ण पोषण देणारं हे एक प्रकारचं खत आहे हे असंच तुम्ही शेणखत आणता तेव्हा शेणखताचं सुद्धा असं करू शकता तुम्ही एक दोन मुठ एवढं शेणखत जर या एवढ्या पाच लिटरच्या बादलीमध्ये टाकलं तर त्याचं सुद्धा पाणी आपण शेणखत म्हणून वापरू शकतो पण प्रत्येक वेळी हे शक्य होत नाही जे अवेलेबल असेल तेच वापरायचं आता माझ्याकडे गौरी अवेलेबल होती मी ती वापरतीये शेणखतामुळे जेवढे फायदे होतात तेवढेच फायदे या पाण्यामुळे सुद्धा होतात उलट जलद रीतीने होतात कारण सॉलिड फॉर्मपेक्षा नेहमीच लिक्विड फॉर्म मध्ये झाडांना खतं ऍब्झॉर्ब करणं खूप सोपं जातं फुलं यायला सुरुवात झाल्यानंतर या, या खताचा वापर आपण करायचा नाहीये आता मार्च महिना आहे आणि तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे रोपांची आपण छाटणी केली होती आणि त्यांची वाढ सुरू आहे मार्चमध्ये अजून फुलांचा काळ सुरू झालेला नाहीये आणि या काळामध्ये आपण हे खत देऊ शकतो कारण याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन आहे आणि नायट्रोजन असल्यामुळे आपली झाडं जास्त जास्तीत जास्त पानं तयार करू शकतात जास्तीत जास्त फुटवे तयार करू शकतात हे खत मार्च महिन्यामध्येच वापरायचं तुम्ही एकदाच वापरू शकता त्यानंतर जर उरलं जास्त केलेलं आहे तर मार्च संपायच्या आधी कधीतरी एकदा तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही हे तसंच ठेवू शकता हे कधीही खराब होत नाही याच्यामध्ये मुठभर निंबोनी पेन टाकली तर ते असरदार होईल आणि एक लिटर पाण्यामध्ये छोटेसे दोन चमचे तुम्ही टाकून याचा फवारा सुद्धा आपल्या झाडांवरती मारू शकता वर्षभर हे फवारा करून वापरू शकता जे झाडांच्या विकासासाठी योग्यच राहील महिन्यामध्ये म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये जर तुम्ही हे खत दिलं तर आपल्या झाडाला नायट्रोजनयुक्त खत मिळून जास्तीत जास्त पानच तयार होत राहतील फुलं तयार होणार नाहीत आणि नायट्रोजनचं खत हे उष्णता निर्माण करणार असतं आपलं झाड जळण्याची जळण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे त्या, त्या पिरियडमध्ये नायट्रोजनचं खत कधी द्यायचं नाही म्हणजे हे शेणखत कधीही द्यायचं नाही तर त्याऐवजी आपण फॉस्फरस आणि पोटॅशियम असणारी खतं देणार आहोत तर ती कोणती कोणती हे मी त्या त्यावेळी सांगेलच त्यासाठी तुम्हाला माझी बघ हा चॅनल सबस्क्राईब करावा लागणार आहे हे वापरण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्या तुम्ही नायट्रोजन युक्त खतामुळे नवीन नवीन नवी फुटवे फुटतात पानं हिरवी पण होतात जास्त प्रमाणामध्ये पण येतात पण त्याचप्रमाणे हे खूप उष्ण आहे मार्च नंतर उन्हाळा हळूहळू वाढत जातो त्यामुळे याचा वापर फायद्याऐवजी नुकसानच करू शकतो आणि आता सुद्धा वापर करताना तुम्हाला हे डायल्यूट करूनच वापरावं वा लागणार आहे एक लिटर या खतामध्ये दहा लिटर पाणी हे याचं योग्य प्रमाण आहे किंवा तुम्ही असं सर्वसामान्य प्रमाण घ्यायचं असेल तर हे जे मी भांड घेतलं आहे मोजण्याचं दहा भांडी साधं पाणी त्याच्यामध्ये एक भांड हे भरून खत आपल्याला वापरायचं आहे हे साधा रेशो आहे आणि जर तुम्हाला फवार्यासाठी वापरायचं असेल तर एक लिटर पाण्यामध्ये अगदी एक चमचाच तुम्हाला वापरायचा आहे जितकं जुनं हे खत होईल तितकं हे जास्त स्ट्रॉंग होत राहतं आणि त्याचा वापर आपल्याला तितकं तितका कमी कमी करायचं आहे म्हणजे दहा लिटरमध्ये जर एक लिटर वापरत असताल हे आणखीन जुनं झालं तर आपल्याला दहा लिटरमध्ये पाऊन लिटरच वापरायचं किंवा दहा लिटरमध्ये आणखीन काही दिवसांनी अर्धा लिटरच वापरायचं अशा प्रकारे हे जितक जुनं होईल तितकं स्ट्रॉंग होत राहतं आणि जास्तीत जास्त दिवस हे टिकतं त्यामुळे हे तुम्ही स्टोअर सुद्धा करू शकता हे खत आपण कोणत्याही झाडांना देऊ शकतो आपण घराच्या आतमध्ये ठेवणाऱ्या झाडांना स्प्रे करू शकतो किंवा मातीत देऊ शकतो घराच्या बाहेर ठेवणाऱ्या झाडांना स्प्रे करू शकतो किंवा मातीत देऊ शकतो किंवा शोभेच्या झाडांना देऊ शकतो फुल झाडांना देऊ शकतो पण फुलं येण्याच्या वेळी नाही जेव्हा त्यांची छाटणी करू तेव्हा पानं येण्याच्या वेळी हे द्यायचं तुम्ही याचा स्प्रेसुद्धा करू शकता हे वापरल्यानंतर माझ्या झाडांवर काय फरक पडला किंवा माझ्या झाडांच्या वाढीमध्ये कितपत फरक पडला याचा सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ करून दाखवणार आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक नक्की करा आणि माझी बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्ते